आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. बातमी आहे एका फोटोची. कारण अनेक वेळेला हजार शब्दांपेक्षा सुद्धा एक फोटो बरंच काही सांगून जातो. आणि हा फोटो आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथग्रहण सोहळ्याचा. देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. यावेळेला उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मानाचं पान अर्थात पहिल्या रांगेतलं पहिलं स्थान देण्यात आलं होतं. पहिल्या रांगेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बसलेले दिसत आहेत, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मागच्या रांगेत दिसत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाची खुर्ची देवेंद्र फडणवीस यांना देऊन त्यांचं खच्चीकरण केल्याची चर्चा जी गेल्या काही दिवसात सुरू होती, पण आजच्या या फोटोमुळे आणि आजच्या मानाच्या पानामुळे दिल्लीतलं देवेंद्र फडणवीस यांचं वजन कायमच आहे असं म्हणावं लागेल. तिकडे भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यापूर्वी द्रौपदी मुर्मू आज सकाळी राजघाटावर अभिवादनासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी भेट घेतली. मावळत्या राष्ट्रपतींना शेवटचा गार्ड ऑफ ऑनर आणि नव्या राष्ट्रपतींना पहिला गार्ड ऑफ ऑनर एकत्रित देण्यात आला. यानंतर संसद भवनात सगळे मान्यवर दाखल झाले आणि प्रत्यक्ष द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडला. आणि त्यानंतर त्यांनी सभागृहाला संबोधून पहिलं भाषणही केलं. एकोणतीस जुलैच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वक्तव्य शिंदे गटातले आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं. मातोश्रीची दारं उघडी असली तरी आता परत जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. येत्या 31 तारखेला सिल्लोडमध्ये खूप मोठं शक्तीप्रदर्शन होणार असून याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असल्याचंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. अब्दुल सत्तार यांनी आज औरंगाबाद विमानतळावर माध्यमांशी बातचीत केली. यावेळेला आपले पुढचे इरादे काय असतील हे देखील अप्रत्यक्षरित्या अब्दुल सत्तार यांनी सांगितले. सिल्लोडमध्ये प्रचंड मोठं शक्तीप्रदर्शन आपण करणार आहोत असंही अब्दुल सत्तार म्हणाले. न्यूज 18 लोकमतच्या याच स्टुडिओमध्ये ते आले होते तेव्हाही त्यांनी काही गोष्टींचं सूतोवाच केलं होतं. एकदा यादी तर तयार आहे, आता फक्त सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरला गेलेले तिथून येतील आणि 2 दिवसांमध्ये मला असं वाटतंय का शेवटी या महाराष्ट्राच्या तमाम जनतेची इच्छा आहे का लवकरात लवकर हे सर्व महाराष्ट्राचा कामकाज गाडा गावगाड्यापासून शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या गोरगरिबांच्या दलितांच्या पीडितांच्या अनेकांच्या समस्या त्या मंत्रालयाच्या माध्यमातून सोडवल्या जातात आणि मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात व्हावा. किती दिवसात होऊ शकतो मला वाटतं 29 पर्यंत तुम्हाला पूर्ण माहिती पडेल. तिकडे शिवसेना आणि शिंदे समर्थकांमधला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. एकमेकांना आव्हान आणि प्रतिआव्हान दिलं जात आहे. शिंदे समर्थकांनी शिवसेना प्रमुखांचा फोटो न वापरता निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. तर शिवसेना प्रमुख हे आपल्याला पित्यासमान असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेतील फुटीनंतर आता शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय सामना सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं असलं तरी आपण शिवसेनेतच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. तसंच आपलीच खरी शिवसेना असल्याचं शिंदे समर्थक आमदारांकडून वारंवार सांगितलं जात आहे. त्यामुळे एकीकडे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय तर दुसरीकडे शिवसेनेची चांगलीच कोंडीही झाली आहे आणि म्हणूनच आता शिवसेनेनंही शिंदे समर्थकांवर प्रतिहल्ला चढवलाय.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारसदारावरून शिवसेना नेतृत्व आणि शिंदे समर्थकांमध्ये कलगी तुरा रंगलाय. आणि मग एवढी जर का तुमच्यात मर्दुमकी असेल तर शिवसेना प्रमुखांचा म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वतःच्या नावाने मत मागा. ज्यांचे ज्यांचे आई वडील त्यांच्या सोबत आहेत मी त्यांना खरंच सुखी मानतो, पण त्यांनी त्यांच्या आई वडिलांना घेऊन राज्यात सभा घ्याव्या आणि मत मागावी. शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका करतानाच शिवसेना प्रमुखांच्या फोटो शिवाय निवडणूक लढून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी केलं होतं, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख होते, तेही आम्हाला कुटुंबातले मानत होते आणि म्हणून कुटुंब प्रमुखाच्या बाबतीमध्ये जो काही आदर आम्हाला बाळासाहेबांच्या बद्दल बाळासाहेब आमच्या वडिलांप्रमाणेच होते, त्यामुळे हे असं म्हणणं हे मला वाटत नाही. आता ते काय त्यांचा ज्यांचा प्रश्न आहे तो काय बोलायचा. आमदारांच्या बंडानंतर पक्षावरील वर्चस्वावरून आता शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष पेटलाय. आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असल्यामुळे आगामी काळात वर्चस्वाची लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्या अर्थानं लढाई तर आता सुरू झाली, कारण शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आणि या याचिकेतून निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती दिली जावी अशी आग्रही मागणी केली. एकनाथ शिंदे गटानं निवडणूक आयोगात अर्ज दाखल करून स्वतःलाच खरी शिवसेना घोषित करण्याची मागणी केली आणि त्यावर निवडणूक आयोगाची कार्यवाही सुरू आहे. या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या गटानं सर्वोच्च न्यायालयात केली. जोपर्यंत आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगानं कोणतीही कारवाई करू नये असं या याचिकेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली. हा सध्या सगळा मुद्दा जो आहे तो आता न्यायिक लढाई आहे. आम्ही देखील त्याची पूर्ण तयारी करत आहोत आणि आम्हाला न्याय देवतेवर विश्वास आहे, इलेक्शन कमिशनवर देखील विश्वास आहे आणि निश्चितच आम्हाला न्याय मिळेल आणि तो मिळालाच पाहिजे. आज शिवसैनिकांची तमाम शिवसैनिकांच्या ज्या इच्छा आकांक्षा आशीर्वाद आज शिवसेनेपाठी आहे, माननीय उद्धवजींच्या पाठी आहे. त्यामुळे कोर्टात काय होतं हे आपल्याला लवकरच कळेल. तिकडे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये न्यायालयानं दरवाजे उघडे ठेवलेले आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये न्यायालयाचे दरवाजे उघडे असतात, त्यामुळे मला त्याच्यावर आता सध्या भाष्य करायचं. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये न्यायालयाचे दरवाजे उघडे असतात, त्यामुळे मला त्याच्यावर आता सध्या भाष्य करायचं. शिवसेना आणि शिंदे गटात शिवसेना कोणाची यावरून राजकीय संघर्ष सुरू झालाय आणि त्यामुळेच आता उद्धव ठाकरे सदस्यांच्याकडून लेखी शपथपत्र घेण्याची मोहीमच सुरू करतायत. याच मोहिमेवरून सध्या शिवसेना आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले. पण शपथपत्र घेऊन खरंच उद्धव ठाकरे यांची शिवसेना वाचेल का प्रश्नच आहे. दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. एक म्हणजे आपल्या पदाधिकाऱ्यांचं शपथपत्र. प्रत्येक पदाधिकाऱ्याचं मला शपथपत्र पाहिजे. मी पक्षप्रमुख आहे पण माझ्यासह माझा जो गटप्रमुख आहे तिथपर्यंत सगळ्या पदाधिकाऱ्यांची मला शपथपत्र पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानं शिवसेना आणि शिंदे गटातला संघर्ष किती टोकाला पोहोचलाय हे स्पष्ट होतं. सर्वात मोठ्या बंडानंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी म्हणा किंवा पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून घेण्याची घोषणा केली आहे. दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. एक म्हणजे आपल्या पदाधिकाऱ्यांचं शपथपत्र. प्रत्येक पदाधिकाऱ्याचं मला शपथपत्र पाहिजे. मी पक्षप्रमुख आहे पण माझ्यासह माझा जो गटप्रमुख आहे तिथपर्यंत सगळ्या पदाधिकाऱ्यांची मला शपथपत्र पाहिजे. शिवसेनेच्या या शपथपत्र मोहिमेवर विरोधकांनी आता निशाणा साधायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आधीच फिरले असते तर ही वेळच आली नसती असं म्हणत भाजपनं टीकास्त्र डागलंय. पक्षप्रमुख म्हणून सत्ता असताना जर त्या ठिकाणी ते अशा पद्धतीनं फिरले असते, आदित्य ठाकरे फिरले असते, आमदारांना वेळ दिला असता, तर मला वाटतं अशा प्रकारचे गठ्ठे जमवण्याची वेळच त्या ठिकाणी आली नसती
देर आहे दुरुस्त आहे, या सर्व लोकांचा त्याग उठाव या निमित्ताने तरी सत्कारणी लागेल असं त्यांच्या बदलत्या भूमिकांवरून वाटते. तर तिकडे मनसेनं शिवसेनेच्या या मोहिमेवर निशाणा साधलाय. मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी शिवसैनिकांकडे शपथपत्र मागणं दुर्दैवी असल्याचा टोला लगावलाय. तुम्ही माझे आहात हे प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांना जर द्यावं लागत असेल तर मला असं वाटतं त्याच्यावर काही दुर्दैव नाही. शिवसेनेवर जसं सन्माननीय रासाहेबांनी सांगितलं की शिवसेनेवर ही वेळ आलेली आहे, त्याचं क्रेडिट जर कोणाला द्यायचं झालं तर ते फक्त सन्माननीय उद्धव साहेबांनाच द्यावं लागेल, बाकी कोणी क्रेडिट घ्यायचा विषय नाही त्याचा. शिवसेना कुणाची असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागल्यानंतर आता शिवसेनेनं शपथपत्र घेण्याची मोहीम सुरू केली आहे. पण असं लेखी शपथपत्र घेऊन खरंच शिवसेना वाचेल का हा प्रश्न सध्या तरी कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि काही हजार शपथपत्र पुढच्या काही दिवसात लिहून घेतली जाणार आहे. तिकडे आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेला ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठा दणका बसलाय, कारण राज्यभरातील युवासेनेचे 40 वरिष्ठ पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक यांच्यासह युवासैनिक आणि युवती सैनिकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. पूर्वेश सरनाईक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झाले, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील युवासेनेतसुद्धा उभी फूट पडल्याचं चित्र आहे. माझ्या जोडीला जे जुने सचिव होते त्यांना काढण्यात आलं आणि नवीन सचिवांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. त्या दिवसापासून ते आजपर्यंत शिवसेनेमध्ये आणि युवासेनेमध्ये फक्त आणि फक्त एका सचिवाच्या बोलण्यावरनं सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि त्या गोष्टीचं मला कुठेतरी वाईट वाटत होतं. मी गेल्या 2.5 वर्ष संघटनेच्या माध्यमातून जे काही कामं होती ती करत होतो, फक्त ओपनली करत नव्हतो कारण कुठेतरी मनात ते खंत होती. तिकडे बंडखोरांवर निशाणा साधणारे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, पण ही केवळ सदिच्छा भेट होती असा दावा खोतकर यांनी केला. तर या भेटीमध्ये एकत्र काम करायचं ठरलं अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. एकंदरीतच मराठवाड्यात शिवसेनेला पुन्हा एकदा दणका बसणार असंच दिसतंय. दिल्लीत अर्जुन खोतकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय धुमश्चक्री सुरू असतानाच ही भेट झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, कारण आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत अर्जुन खोतकरांनी जोरदार भाषण ठोकलं होतं आणि त्यानंतर दिल्लीत बंडखोरांच्या गोटात जाऊन त्यांनी फोटोही काढून घेतला. मात्र याचा राजकीय अर्थ काढू नका असंही अर्जुन खोतकर म्हणाले. नाही, भेट घेणं म्हणजे सामील होणं अशातला भाग नाही. मी निश्चितपणे माननीय शिंदे साहेबांसोबत अनेक वर्षे काम केलेलं आहे, त्यामुळं मला असं वाटतं की याचे काही वेगळे अर्थ काढू नये. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातलं राजकीय सख्य जालना जिल्ह्याच्या परिचयाचं आहे. युती तुटल्यापासून खोतकर आणि दानवे यांच्यातला संघर्ष तीव्र झाला होता, मात्र आता वादावर तोडगा निघाल्याचं दानवेंनी सांगितलं. तर खोतकर आणि दानवेंमध्ये दिलजमाई होण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली. शिंदे साहेबांनी आम्हाला दोघाला एकत्र बसवलं, मागचे वादविवाद सोडून द्या असं त्यांनी सांगितलं, ते खोतकरनंही कबूल केलं, मीही कबूल केलं आणि एकत्र काम करायचं ठरलं. आता या उपर त्यांचं काय म्हणणं ते त्यांच्याकडून घ्या. दोन्ही परिवाराचे माझे जवळचे संबंध आहेत आणि त्यामुळे माननीय शिंदे साहेबांकडे शब्द टाकला, त्यांनी दोघांना बोलून घेतलं आणि आज ती दिलजमाई झालेली. उद्धव ठाकरेंनी 2 आठवड्यांपूर्वीच अर्जुन खोतकरांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड केली होती. काँग्रेसचं प्राबल्य असलेल्या जालना मतदारसंघातून 1990 मध्ये अर्जुन खोतकरांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर 1995 मध्ये अर्जुन खोतकर दुसऱ्यांदा निवडून आले. 1999 मध्ये अर्जुन खोतकर राज्यमंत्री बनले. 2004 मध्ये खोतकर तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले, तर 2009 मध्ये अर्जुन खोतकरांचा पराभव झाला होता. 2014 मध्ये खोतकर चौथ्यांदा निवडून गेले. 2016 मध्ये अर्जुन खोतकर राज्यमंत्री झाले, मात्र 2019 विधानसभा निवडणुकीत खोतकरांचा पुन्हा पराभव झाला. मराठवाड्यात शिवसेनेच्या ज्या नेत्यांनी पक्ष रुजवला आणि वाढवला त्यात अर्जुन खोतकर यांचा समावेश होता.
आता अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंची साथ देतात की एकनाथ शिंदेंसोबत जातात याकडे लक्ष लागलंय. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली. अर्थात अर्जुन खोतकर कुठे जाणार हे खोतकरांना, म्हणजे अर्जुन खोतकरांना मार्गदर्शन करणारा श्रीकृष्ण कोण आहे यावर अवलंबून आहे. कारण दानवे आणि खोतकरांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खोतकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला. यामध्ये चर्चा झाली ती दानवे आणि खोतकरांनी केलेल्या हस्तांदोलनाची. महाराष्ट्रांना बोलत असताना अर्जुन खोतकर त्या ठिकाणी आले आणि एकनाथ शिंदे मला असं म्हटले किंवा तुमच्यातले काही वाद असतील तर आपण जरा एकत्र बसू आणि आम्ही एकत्र जाऊन बसलो. सार्वजनिकरित्या फोटो काढले, असं काही गुप्त बैठकीत आम्ही बसलो आणि ते फोटो बाहेर आले असं नाही. त्यांनी मला विचारलं काय प्रॉब्लेम आहे, त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम आहे, आम्ही दोघांनी थोडी चर्चा केली आणि असं ठरलं की आत्ता मागचं सगळं सोडून द्या. मी शिंदे गटामध्ये आलो आणि आत्ता यानंतर पुढं जसं मागं आम्ही एकत्र काम केलं तसं आपण पुढच्याही काळामध्ये काम करू. सार्वजनिक आता तुमच्यासारखे व्हिडिओ नाही, व्हिडिओ सुद्धा हे आता व्हिडिओ काढतायत. आता आमच्यासारखे नेते तुमच्यासंग फोटो कोणा काढला, तुमचा व्हिडिओ कुठनाला आमच्याजवळून काहीही लपून राहू शकत नाही. कोणी कोण्या कोपऱ्यातून आपला कॅमेरा सुरू करतंय आणि व्हिडिओ प्रसारित करतंय. पण ती बैठक गुप्त नव्हतीच, सार्वजनिक होती. ही सगळी टीम जी आता आम्ही सोबत आहे, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो. आता तुम्हाला कळलं या फोटोमध्ये नसलेली व्यक्ती आहे श्रीकृष्ण. असो, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाही आहे. मात्र आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करणाऱ्यांना तंबी देणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांनी स्वतःच उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेला सुरुवात केली. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र उद्धव ठाकरे यांनी शब्द का पाळला नाही असा थेट प्रश्न शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे हा संघर्ष आता आणखीन वाढणार असंच दिसत आहे. आज जे काय तुमच्या भावना भडकवल्या जात आहेत त्या कितपत योग्य आहेत याचा विचार करा. कारण जो मनुष्य आज मुख्यमंत्री झालेला आहे त्याला तुमच्या पक्षप्रमुखांनीच आश्वासन दिलं होतं की तुम्हाला मी मुख्यमंत्री करतो. आणि बाळासाहेब असे होते की दिलेलं आश्वासन कुठल्याही परिस्थितीमध्ये ते पूर्ण करायचे. मग एकतर आश्वासन पूर्ण केलंच नाहीत, परंतु ते स्वतः तुमच्याकडे आले आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री रहा, परंतु आम्हाला हिंदुत्वाबरोबर जायचं आहे. त्याला तुम्ही का ऐकला नाही आणि तुम्ही हिंदुत्वाबरोबर का गेला नाही? आदरणीय मोदी साहेबांच्या बरोबर आपली बोलणी चालू होती तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या पदावरून उतरायलाच लागलं असतं. आणि जरी तुम्ही 2.5 वर्षाचं म्हटलं आणि तो तुमचा फॉर्म्युला होता आणि जर 2.5 वर्ष झाली असती तर तुम्हाला त्या पदावरून उतरायला लागलं असतं. मग त्या केसमध्ये तुम्ही जनतेच्या भावना अशा तऱ्हेने भडकवल्या असत्या का? हा मुळात प्रश्न आहे. शेवटी या राज्याला शांतता पाहिजे. पाहुयात पुढे काय होतं ते. तिकडे राज्यातले विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे फडणवीस सरकारवर चहूबाजूंनी निशाणा साधला. मंत्रिमंडळ विस्तार न होणं म्हणजे जनतेचा अपमान असल्याची टीका त्यांनी केली. बहुमत आहे तर मंत्रिमंडळाचा विस्तार करायला काय हरकत आहे असा थेट प्रश्न त्यांनी केला. दिल्लीत दौरे करा मात्र राज्यातल्या जनतेकडे लक्ष द्या असा खोचक सल्लाही अजितदादांनी सरकारला दिला. पाहणी केल्यानंतर जे काही निदर्शनास आलं आहे, पाहायला मिळालेलं आहे, ते मांडण्याचं एकमेव महत्वाचं माध्यम म्हणजे ते विधिमंडळ. वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून आपले आपले प्रश्न तिथं मांडता येतात, परंतु हे सरकार मात्र अधिवेशनच घेत नाही. आता एवढं जर तुम्हाला बहुमत आहे तर अधिवेशन घ्यायला तुम्हाला कुणी अडवलंय? तुम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करायला अडवलंय कुणी? तसं काही वाटत नाही. ह्यांच्या दोघांच्या हातात जास्त काही दिसतच नाही. यांना दिल्लीमध्ये जाऊन तिकडनं जोपर्यंत हिरवा झेंडा मिळत नाही तोपर्यंत हे काही करू शकत नाही असं साधारण चित्र दिसतंय. कमी आपल्याला सांगतो आमच्यामध्ये काही भूकंप त्या ठिकाणी होणार नाही. आता जे भूकंप करणाऱ्यांनी पहिल्यांदा आता राज्य ताब्यामध्ये घेतलंय ना, ते व्यवस्थितपणे चालवा ना, ज्या समस्या आहेत त्या सोडवा ना. आता एवढं बहुमत आता एकनाथराव शिंदेंना घेऊन पण समाधान नाही झालं का?
अजून भूक किती मोठी आहे ती तरी एकदा कळू द्या. सरकारमध्ये येण्यापुरती भूक होती, ती आता भागवली धोंडा दगड डोक ह्याच्यावर ठेवून छाताड्यावर कुठं ठेवला कुणाला माहिती, दगड ठेवून ते मला मोठा दगड नाही ठेवला जायचं, जीवच गेला असता म्हणजे झेपेला असाच दगड ठेवला. तिकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात 21 जुलै रोजी केलेल्या विधानाचा वाद काही केल्या थांबत नाही आहे. आधी शरद पवार यांनी या प्रकरणावरून चिमटा काढल्यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री यावरून शिंदे फडणवीस सरकारलाच घेरण्याची तयारी केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या मनावर दगडाच्या विधानानंतर दगडाचं राजकीय कवित्व सुरू झालंय. नेमकं चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते आणि त्यावर काय प्रतिक्रिया येत आहेत पाहूया. अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने माननीय देवेंद्रजींनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होतील. दुःख झालं आपल्याला, परंतु ते दुःख पचवून आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा आनंदाने हे सगळं हा सगळा गाडा चालवण्यासाठी पुढे गेलं पाहिजे. देवेंद्रजींना स्वर्गीय वसंतराव नायकांनंतर सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहणारे देवेंद्रजी, हे सगळे छुटरुपुटरू आहेत ना, वर्ष 6 महिने केंद्राने बोलवले की घरी, अशांच्या पार्श्वभूमीवर जे या देशाचं स्वप्न पाहतात हे होणार ते होणार अशांच्या पार्श्वभूमीवर सलग 5 वर्ष देवेंद्रजींनी यशस्वीपणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर आपण कल्पना करा की त्यांना देश या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री ही जबाबदारी घ्यावी लागली. कशावर दगड ठेवला ते त्यांचं त्यांनाच माहिती, फक्त मी आज त्या विषयावर जास्त बोलत नाही, त्याच्याबद्दल थोडे दिवस होऊ द्या किंवा सभागृहात सांगतो कुठं दगड ठेवला कुठं धोंडा ठेवला. आज तुम्हाला जे सांगतात ना आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्री केला की नाही, मग आता तुम्हाला काय अडचण आहे? मग हेच मी बोंबलून सांगत होतो 2.5 वर्षापूर्वी हे ठरले, हे तेव्हा जर का केलं असतं तर सन्मानाने झालं असतं. आणि मनावरती दगड ठेवून आज जे करायला लागलेलं आहे त्या कोणत्या तरी भाजपाच्या एका दगडाला शेंदूर लागला असता ना 5 वर्षात 2.5 वर्षासाठी. आज तुमच्या मनावरती एवढं दगड पडलेलं आहे, मग तेव्हा का नाही सांगितलं हेच आमचं ठरलं होतं, तेव्हा का नाही केलं? राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट धमकीच दिली आहे. चांगल्या दर्जाचं काम झालं नाही तर डोकं फोडेन अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. अमरावतीच्या तिवसा तालुक्यात भूमिपूजनाच्या वेळी यशोमती ठाकूर यांनी ही धमकी दिली. कोण आहे, कोण कोण जबाबदार आहे इथं? आम्ही आहे. तुम्ही कोण? कनिष्ठ अभियंता. कनिष्ठ अभियंता, पीडब्ल्यूडी. पीडब्ल्यूडी 1 रुपया घेत नाही मी तुम्हा लोकांकडून. इथं क्वालिटीचं काम दिसलं नाही तर डोकं फोडेन मी, लक्षात ठेवा. याला म्हणतात यशोमती ठाकूर स्टाईल. आधार आणि पॅन कार्डाच्या लिंकनंतर आता मतदार कार्डाची म्हणजे व्होटर आय डी हे आधार कार्डला लिंक केलं जाणार आहे. 1 ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या माध्यमातून मतदारांची ओळख पटवणं सोपं होईल, शिवाय मतदारांपर्यंत मतदानाबद्दलची माहितीसुद्धा पोचवणं सोपं होईल असं त्यांनी म्हटलं. याशिवाय दर 3 महिन्यांनी मतदार यादी अपडेट केली जाणार असून दर 3 महिन्यांनी यात नव्या मतदारांची भर पडणार आहे. मतदार यादीमधला जो मतदार आहे त्याचं लिंकेज हे आधारशी केलेलं आहे, त्यामुळे आधार जर नंबर ह्या मतदार ह्याला जर लिंक झाला तर त्याचे 2 फायदे आहेत की आधारला लिंक त्याचा जो मोबाईल आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या मतदारांच्यापर्यंत पोहोचता येतं, म्हणजे निवडणुकीचे जे काही नोटिफिकेशन्स आहेत त्याची माहिती आहे, तुमचं पोलिंग स्टेशन कुठं आहे किंवा तुम्हाला जेव्हा व्होटिंग असतं ते व्होटिंग स्लिप्स त्याला द्यायचे आहेत किंवा त्याचं एपिक कार्ड त्याला डाउनलोड करायचं आहे मोबाईलमध्ये, ह्या ज्या सुविधा आहेत ह्या सुविधा त्या माध्यमातून सगळ्यांच्यापर्यंत जाव्यात असा एक त्यामागचा हेतू आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यातील PMPL बसेस संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली. PMPL कडून 240 मध्यम आकाराच्या बसेस खरेदी करण्यात आल्या होत्या. यापैकी बऱ्याचशा बसेस या विनावापर शेवाळवाडी डेपोमध्ये
पडू नयेत, म्हणजे धूळ खात पडू नयेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील 70 बसेसच्या इंजिनामध्ये बिघाड झाला आहे. बसेस खरेदी करताना त्यांच्या 1 वर्षाची देखभालीची दुरुस्तीची सुद्धा जबाबदारी संबंधित कंपनीची असते असं लेखी स्वरूपात मान्य करण्यात आलं होतं. मात्र वॉरंटी संपल्यानंतर बसेसच्या दुरुस्तीची जाग प्रशासनाला आली. पण आता या खराब झालेल्या बसेस पुन्हा एकदा कंपनीला विकून त्यांचं इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतर केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याच कंपनीकडून पुन्हा या बसेस भाड्याने घेण्याचा घाट घातला जाणार आहे. या सगळ्या बसेसच्या दुरुस्तीसाठी PMPL ला लाखो रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे या दिरंगाईला जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्याकडून हा खर्च वसूल करण्यात यावा अशी मागणी PMPL प्रवासी मित्र संघटनेच्या वतीनं करण्यात आले. पाहूयात एक विशेष रिपोर्ट. PMPL चा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. प्रवाशांच्या सोयीसाठी PMPL ने 240 मध्यम आकाराच्या बसेस खरेदी केलेल्या आहेत. यापैकी अनेक बसेस या विना वापर शेळवाडी डेपो मध्ये पडून आहेत तर 70 बसेसच्या इंजिन मध्ये बिघाड आहे. बसेसच्या दुरुस्तीची जबाबदारी ही खरेदी केलेल्या कंपनीकडे असते. मात्र वॉरंटी संपल्यानंतर PMPL ला जाग आल्यानं दुरुस्तीसाठी लाखोंचा खर्च येणार आहे. अत्यंत ढसा अशी व्यवस्था आहे. खरं तर पुणेकरांना भरोशाची, सक्षम, स्वस्त आणि सुरक्षित अशी वाहतूक सेवेची गरज आहे. ती नसल्यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी, पर्सनल व्हेकल वाढले आहेत. सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी आम्ही करतोय. PMPL च्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला. यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खराब इंजिनच्या बसेस इलेक्ट्रिक करून पुन्हा भाड्यानं घेण्यात येणार आहेत. त्यामुळे बौद्धिक दिवाळखोरीचा कळस अधिकाऱ्यांनी गाठलाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. वॉरंटी पिरियड हा शक्यतोवर आपला 1.5 वर्षापर्यंत असतो. सध्या त्या बसेस 4 वर्षापर्यंत चाललेल्या आहेत. त्यामुळे आता डिझेल बसेस आपल्याला चालवायच्या नाही आहे. पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने, पोल्युशन कंट्रोल करण्याच्या दृष्टीने, त्यामुळे ह्या बंद बसेसवर खर्च न करता भविष्यामध्ये इलेक्ट्रिफिकेशन आणि CNG मध्ये कन्वर्ट करून ह्या बसेस चालवण्याचं धोरण असल्यामुळे आपण त्या बसेस सध्या मेंटेनन्सला घेतलेल्या नाही. एकीकडे बसेस नाहीत म्हणून प्रवाशांच्या माथी दररोज जुन्या आणि असुरक्षित बसेस मारल्या जात आहेत तर दुसरीकडे नवीन बसेस आगारात बंद ठेवल्या जात आहेत. त्यामुळे PMPL चा हा कारभार किती दिवस असाच चालणार आणि पुणेकरांना असुरक्षित प्रवास किती दिवस करावा लागणार याची उत्तरं येणारा काळच देईल. वैभव सोनावणे, News 18 लोकमत, पुणे. तिकडे राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम त्यात काही बदल करण्यात आले आहेत आणि या बदलामुळे MPSC आयोग पुन्हा एकदा चर्चेत आलाय. MPSC ने हा नवा अभ्यासक्रम बदल 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावा अशी काही जुन्या परीक्षार्थींची मागणी होती. मात्र आंदोलक परीक्षार्थींना MPSC ने ट्विटरच्या माध्यमातून कारवाईचा इशारा दिल्यानं ऐनवेळेला हे आंदोलन रद्द करण्यात आलं. पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेसनं MPSC आयोगाच्या या दडपशाहीच्या विरोधात छोटेखानी आंदोलन केलंच. पुण्यामध्ये कोरोना लॉकडाऊनपासून शास्त्री चौक आणि MPSC हे एक वेगळंच समीकरण बनून गेलंय. आजही काही मुलं MPSC आयोगाच्या विरोधात याच चौकात आंदोलन करणार होती पण आयोगानं ट्विटरवरून आंदोलक परीक्षार्थींना थेट गुन्हे दाखल करण्याचाच इशारा दिल्यानं हे आंदोलन स्थगित झालं. पुण्यात पुन्हा एकदा याच शास्त्री चौकामध्ये MPSC मुलं आज आंदोलन करणार होती. परीक्षा पद्धती जी असणार आहे ती लेखी उत्तराची असणार आहे. यापूर्वी ती MCQ म्हणजे प्रश्नोत्तराची आन्सर, क्वेश्चन आन्सर, ज्याला आपण पर्यायी प्रश्न होतो, अशा प्रकारची होती. ती आता बदलून 2023 पासून सविस्तर उत्तर असा तो अभ्यासक्रम बदललेला असणार आहे. त्या विरोधात मुलांची नाराजी आहे. मुलांचं म्हणणं आहे की तुम्हाला अभ्यासक्रम बदलायचा तर बदला, जरूर बदला, पण तो 2023 पासून नाही तर 2025 पासून बदलावा अशी मुलांची मागणी होती. आणि याच मागणीसाठी आज या शास्त्री चौकात आंदोलन करणार होती. सगळी मुलं या आजूबाजूला बघतो आपण, ही सगळी मुलं आहेत, पण आयोग कारवाई करेल या भीतीपोटी ती बोलत नाहीयेत.
ही मुलं आंदोलन का करणार होती हे त्यांच्या प्रतिनिधीकडूनच जाणून घेऊया. विद्यार्थ्यांनी मागणी केली, जो MPSC ने राज्यसेवेचा पॅटर्न चेंज केलेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह घेतलेला आहे, आणि विद्यार्थ्यांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं. विद्यार्थ्यांची मागणी होती की 23 ऐवजी 25 करावा, आम्हाला वेळ मिळत नाही, अशी एक विद्यार्थ्यांची मागणी होती. पोलिसांची परवानगी मिळाली नाही आणि आयोगाने कडक भूमिका घेतल्यामुळे, म्हणजे ब्लॅकलिस्ट करण्याची भूमिका घेतल्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांनी आजचं आंदोलन हे या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. पोलिसांनी MPSC विद्यार्थ्यांना आंदोलनाला परवानगी नाकारली म्हटल्यावर लगेचच राष्ट्रवादीनं या वादामध्ये उडी घेतली आणि तिथंच बाजूला एक छोटेखानी आंदोलन देखील केलं. खरं तर UPSC च्या धर्तीवर झालेल्या MPSC अभ्यासक्रम बदलाचं अनेक परीक्षार्थींनी स्वागतच केलंय, कारण नव्या अभ्यासक्रमामध्ये बहुपर्यायी प्रश्न पद्धतीऐवजी सविस्तर उत्तर लेखन पद्धती असणार आहे. यातून खऱ्या अर्थानं उमेदवारांची आकलन शक्ती तपासता येणार आहे. पण काही जुन्या वर्षानुवर्ष MPSC करणाऱ्या परीक्षार्थींना हा बदल स्वीकारायला काहीस जड जात आहे. म्हणूनच ते 2023 ऐवजी 2025 पर्यंत मुदतवाढ मागताय. पाहुयात आता MPSC त्यांची ही मागणी कितपत मान्य करता येते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत पुंदे, News 18 लोकमत, पुणे. पहिल्याच पावसानं नाशिक शहरातल्या खड्ड्यांची अवस्था बिकट झाली. तब्बल 800 कोटी रुपये खर्च करून नाशिक शहरात पावसाळ्याच्या पूर्वी 9 रस्ते तयार करण्यात आले होते. या रस्त्यांवर देखील खड्डे पडल्यानं नाशिककर संतप्त आहेत. पुढच्या 8 दिवसात हे खड्डे बुजवले नाहीत तर पालिका प्रशासनाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. मागच्या आणि आत्ताच्या आयुक्तांना सिटी इंजिनियरनी जर नोटिसा दिल्या नसेल तर नोटिसा काढा, त्या ठेकेदारांकडून 3 वर्षाचं 5 वर्षाचं काम करून घ्या. आमचे पैसे आम्ही खर्च करून देणार नाही हे तुम्हाला 8 दिवसाचा अवधी दिलाय. मला वाटतं याला 1-4 दिवस झाले असतील, आणखीन 4 दिवस बाकी असतील. या दिवसामध्ये जर तुम्ही काम केलं नाही तर मला आयुक्त कार्यालयामध्ये येऊन तुम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये हे काम करून घ्यावा लागेल. तिकडे अमरावती जिल्ह्यातील जरूड इथे शेकदरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. जरूडच्या सोकी नदीतील पाण्याच्या प्रवाहात 2 तरुण बसले होते. हे दोघेही तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या तरुणांच्या मदतीसाठी लगेच आजूबाजूचे ग्रामस्थ धावले, पण दारूच्या नशेत असलेले हे दोघंही जण पाण्याच्या बाहेर येण्यासाठी तयार नव्हते. अखेर ग्रामस्थ पाण्यात उतरले, त्यांनी जबरदस्तीनं त्यांना पाण्याच्या बाहेर काढलं. मग काय, इथे आलेल्या पोलिसांनी या दोघांना लाठीचा चांगलाच प्रसाद दिला. सलग 4th वर्षी पैठणच्या जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून साधारण 9,500 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पैठणचं हे धरण म्हणजे औरंगाबाद, जालन्यासह आजूबाजूच्या 300 पेक्षा जास्त खेड्यांच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे मिटणार आहे. धरणाचे दरवाजे उघडणं परिसरातल्या नागरिकांसाठी खरोखरच एक आनंदाचा क्षण. जुलै महिन्यामध्ये धरणाचे दरवाजे उघडण्याची कदाचित जायकवाडीच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ असावी. माझ्या सगळ्या नदीकाठच्या नागरिकांना विनंती आहे की आपण गोदाचे दरवाजे उघडलेले आहेत. नागरिकांनी त्याच्यापासून दक्षता बाळगली पाहिजे. नदीकाठले आपले काही उद्योग व्यवसाय असतील, जनावरं बांधायची जागा असेल, कुठं कडबा ठेवला असेल, खळवाड असेल, किंवा काही लोक राहत असतील, त्यांनी या काळात दक्षता घेऊन पात्रापासून दूर गेलं पाहिजे. कारण आता लवकरच वरून येणाऱ्या पाण्याचं प्रमाण पाहता माझ्यासोबत कार्यकारी अभियंता जाधवे आहेत, नंतर अधीक्षक अभियंता सबिनवार आहेत, दोन्ही मुख्य अभियंताशी माझं बोलणं झालं. आम्ही काही प्रमाणात पाणी अजून वाढवणार आहेत, त्याच्यामुळं गोदापात्रामध्ये पाणी जास्त राहील. परंतु आपण म्हणल्याप्रमाणे खरोखर आनंदाचा क्षण आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. प्लॅस्टिक आणि कचऱ्याचा योग्य पुनर्वापर केला तर प्रदूषण नियंत्रण निश्चितपणे करता येतं असं अनेकदा अभ्यासकांकडून सांगितलं जातं, पण त्यावर कृती खरंच किती जण करतात. पण याचाच प्रत्यय औरंगाबादमध्ये आला. 2 तरुणींनी तब्बल 16,000 पाण्याच्या बाटल्या आणि 12 ते 13 टन प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून त्यापासून इकॉब ब्रिक्स तयार केले आणि त्याच्या झोपड्या बनवल्या. यासाठी त्यांनी
चार महिने शहरातल्या रस्त्यांवर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या जमा केल्या. आशिया खंडात अशा पद्धतीने बॉटल्सचा वापर करून घर बनवलेलं नाही असा दावा या मुलींचा आहे. औरंगाबाद तशी पर्यटनाची राजधानी आणि औरंगाबादेतील दौलताबाद पर्यटनाचं आकर्षणाचं बिंदू आणि याच भागामध्ये दोन तरुणींनी एक जगावेगळं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल की हे कन्स्ट्रक्शन जे आपण बॉटल वापरून फेकून देतो त्या बॉटलचा वापर आणि प्लास्टिकचा वापर करून आणि मातीचा वापर करून अशा पद्धतीचं टुरिस्ट लोकांना आकर्षित करण्यासाठीचं एक डेस्टिनेशन तयार केलेलं आहे. आपण बघतोय या घरामध्ये जे आहे पूर्णपणे बॉटल्स आहेत. या ठिकाणी कसल्या पद्धतीच्या सिमेंट असतील, विटा असतील किंवा इतर कोणत्याही आधुनिक पद्धतीचा वापर केला गेलेला नाही, तर फक्त वेस्टेज बॉटल्स कलेक्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये मातीचं मिश्रण करून अशा पद्धतीनं जी आहेत घरं बांधलेली आहेत. निश्चितपणे पर्यटकांसाठी हा वेगळा विषय आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो इकडेही जी आहे झोपडी बांधलेली आहे ती सुद्धा अशाच पद्धतीनं जी आहे बॉटल असतील, माती असतील आणि आपला उसाचा किंवा इतर जे कसपट आहे त्याचा बांधकाम करून या ठिकाणी त्याचा वापर करून हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. या सगळ्या वास्तूची दखल स्वतः माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आणि त्यांच्या हस्तेच या डेस्टिनेशनचं उद्घाटन करण्यात आलेलं. त्यामुळं पर्यटक या ठिकाणी येतील आणि त्यांना हा वेगळ्या पद्धतीचा अनुभव घेता येईल. ही कन्सेप्ट भारतात वापरली गेलेली अशा पद्धतीने वापरली गेलेली अशा पद्धतीने म्हणजे माझं म्हणणं होतं की इकोब्रिक मध्ये आणि मातीमध्ये ही कन्सेप्ट वापरल्या नाही गेली आहे. सिमेंटमध्ये याचे प्रयोग झाले आहेत, प्लास्टिक बॉटलमध्ये सिमेंट भरून याचे प्रयोग झालेले आहेत, पण बॉटलमध्ये प्लास्टिक भरून आणि त्याचं कन्स्ट्रक्शन मातीमध्ये करणं हे पहिलाच प्रयोग. मला सांगा, या बॉटलमध्ये तुम्ही सिमेंट भरू शकला असता किंवा इतर ठोस वस्तू वापरू शकला असतात, मग याच्यामध्ये प्लास्टिकच भरायचं का ठरवलं? कारण आपण इथे म्हणजे आम्ही इन्स्पायर त्याच गोष्टीपासून झालो होतो की तिथे प्लास्टिकचंही मॅनेजमेंट होत आहे त्यापासून. म्हणजे आपल्या छोट्या छोट्या घरातल्या गोष्टी आहेत, तिखटची पुडी झाली, आपले मुलं कुरकुरेचे रॅपर्स वगैरे असतात ते झाले तर ते आपण फेकून देतो. मग ते घरात बनणारी गोष्ट आहे, म्हणजे तिथून त्याची सुरुवात होते रोडवर जाण्यासाठी, तर ती सुरुवात आम्ही थांबवत होतो कुठेतरी. प्लास्टिक आणि या बॉटल्स आम्ही रोड साईड कलेक्ट केल्या संभाजीनगरच्या आणि हो आम्ही दोघींनी स्वतः या आमच्या टू व्हीलर वरती हा सगळा प्रयोग केलेला आहे आणि चार महिन्यांमध्ये आम्ही हा जमा केला. किती प्लास्टिक टोटल कलेक्ट केलं तुम्ही, टन्स मध्ये असेल किंवा क्विंटल मध्ये? आहे ते 8 ते 10 टन प्लास्टिक कलेक्शन आहे. सुंदर संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि निश्चितपणे या संकल्पना किंवा डेस्टिनेशनला तुम्ही येऊन हे पाहणं गरजेचं आहे, कारण तुम्ही आणि मी सुद्धा अशा प्लास्टिक मधून आपलं पर्यावरण वाचवू शकतो. महेश वाघसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. मुलांना मोबाईल प्रचंड आवडतो आणि मुलं मोबाईलवर कार्टून बघतात, गेम्स खेळतात. आता मोबाईलचं हे वेड प्राण्यांना सुद्धा लागलं आहे. आश्चर्य वाटतंय, अहो पण हे खरं आहे. पाहूयात एक रिपोर्ट. मुलं मोबाईल आणि मांजर. मांजरीला लागलं मोबाईलचं वेड. मोबाईल पाहिल्याशिवाय झोप येईना. मोबाईल कडे टकमक पाहणारी ही मांजर, वेगवेगळे कार्टून्स ही मांजर अतिशय आवडीनं पाहते. खामगाव मधील नाना हिवराळे यांच्याकडे मांजरीची दोन पिल्लं आहेत, टायगर आणि छोटी ही त्यांची नावं. दोघींची एकच आवड आहे आणि ती म्हणजे मोबाईल पाहणं. दिवसभर मोबाईल पाहणं आणि रात्री झोप येईपर्यंत मोबाईल पाहणं हाच त्यांचा कार्यक्रम. झोपण्याच्या आधी मांजरीला बाळाप्रमाणे थोपटून गाणं म्हणावं लागतं, कारण या मांजरींना गाणंही कळतं. ससा रे ससा या गाण्याला दिलेला प्रतिसाद बघा. ठेवला जसा लहान लहान डोळे. आणि हे गाणं ऐकतच मांजर झोपी जात. लहान शेपूट मोठे कान. त्यांना मोबाईलचा खूप वेळ लागला. ते मोगली कार्टून पाहिल्याशिवाय जेवत नाही व झोपतही नाही. खेळतात, बागडतात, दुपारच्या जेवणासाठी घरी आले की परत मोबाईल पाहतात. त्यांचा हट्टा आम्हाला कळतो देखील, आम्ही त्यांना परत मोबाईल देतो. खेळ ते परत जेवतात व मोबाईल पाहता पाहताच झोपी जातात. आम्ही मोबाईल पाहता पाहता तेही आमच्याकडे येऊन बसायचे, मग त्यांना आम्ही
मोगली कारातून दाखवले तर मोगली कारातून पाहायची त्यांना आता सवय लागली. टॉम अँड जेरी मधील टॉम कॅट जगभरातल्या बच्चे कंपनी मध्ये लोकप्रिय आहे. मुलांना टॉम कॅट आवडतं तर खऱ्या खुऱ्या मांजरांनाही कार्टून्स आवडतात आणि ते कार्टून्स मोबाईल वर पाहायला या मांजरांनी पसंती दिल्याचं दिसत आहे. राहुल खंदारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. होते नवलच. आजपर्यंत तुम्ही पुरुषाला क्वचितच महिलेला सिगरेट पिण्याचं व्यसन असल्याचं ऐकलं असेल. कधी खेकड्याला सिगरेट ओढताना पाहिलं? हा व्हिडिओ बघा, यात एक खेकडा सिगरेट ओढताना दिसेल. तो दोन्ही हाताने सिगरेट पकडून ही सिगरेट ओढत असल्याचं दिसतंय. यावेळेला त्याने तब्बल 2 सिगरेट सलग ओढून टाकल्या. एका चेन स्मोकर प्रमाणे हा खेकडा सिगरेट ओढताना दिसतोय. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला. आता बातमी आहे उत्तर प्रदेशातील भीषण अपघाताची. बाराबंकी जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्वांचल द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. आज सकाळी लोणी कटरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत नरेंद्रपूर मदरहा गावाजवळ एका भरधाव डबल डेक्कर बसनं रस्त्या शेजारी उभ्या असलेल्या एका बसला जोरदार धडक दिली. या अपघातात 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 16 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयात दाखल झालेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. उत्तर प्रदेशमधल्या पूर्वांचल एक्सप्रेस वेवर हा भीषण अपघात झाला. आणि आता एक धक्कादायक बातमी. गुजरातमधून रस्त्यावर फिरणाऱ्या डुकरांना पकडण्यावरून 2 गटात रक्तरंजित लढाई झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एका टोळीनं आधीच डुक्कर पकडल्यामुळे संतप्त झालेल्या दुसऱ्या टोळक्यानं मागचा पुढचा कसलाही विचार न करता थेट त्यांच्या गाडीला धडक दिली. सुरेंद्रनगरच्या भर रस्त्यात भर दिवसा सगळा थरारक प्रकार घडला. एका डुकरासाठी 2 गट एकमेकांच्या रक्ताचे बैरी झाले. आधी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला, मग दुसऱ्या गटातले काही लोक थेट तलवारी घेऊनच आले. कावड यात्रेच्या दरम्यान भरधाव होंडा सिटी कारनं 5 जणांना चिरडल्याचा प्रकार हरियाणाच्या यमुनानगरमध्ये घडला. कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्या शेजारून निघालेल्या 5 जणांना या कारनं चिरडलं. अपघातानंतर संतप्त जमावानं रागाच्या भरात या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारची आधी तोडफोड केली आणि यानंतर पोलिसांच्या डोळ्या देखत ही कार पेटवून दिली. संतप्त कावडियांनी हरियाणा सरकारच्या विरोधातही घोषणाबाजी केली. कार पेटवून दिल्यानं मुख्य रस्त्यावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात माझा सहकारी विशाल घेऊन येतोय महामुंबई.